भिकार सावकार भिकारी आणि सावकारी। भिकारी म्हणजे कोण? ज्याच्याकडे एक पण पत्ता उरणार नाही, एक पण कार्ड उरणार नाही, तो भिकारी। आणि ज्याच्याकडे सगळे कार्ड येतील तो सावकार। मग आपल्याला भिकारी व्हायचं का सावकार व्हायचं? सावकार व्हायचं। मग काय करायचं? तुमच्या हातात लेफ्ट साईडला हा कॅट धरा, सगळा लेफ्ट साईडला ठेवा, हा इथे ठेवा असं मांडी होती, शाबास। आणि वरचं कार्ड टाक, सगळ्यात वरचं कार्ड देतात, हे काय आहे? काजू नाही, बदाम। बदाम काजू, बदाम काजू। ये दादा सांग यार तू। अरे हा बदाम आहे, काजू म्हणजे मला काजू खायचे असत, बदाम पत्त्यातला असतो। ओके डन। नाही काजू। आता एक दादा टाकणार, दादाने पण बदाम टाकलं तर हे पण पान दादाला मिळणार। हा दादा टाक तुझं पान, हळू टाकायचं। हे काय आहे? किलवर। किलवर फुला खात दिसत ना। आता मी टाकणार, आता माझं जर असं किलवर पडलं तर ही सगळी पानं मला मिळणार। अरे या हे काय आहे? चौकट। चौकट बरोबर, करेक्ट। आता तू टाक असं उलटे धरायचं, दिसायला नको आपल्याला कुठे, असे धरायचं। हा वरच टाक। आता तू सांग काय टाकलंस तू? काय आहे? चौकट। तुझे दोन दोन हे बघ, चौकटीवर पडला चौकट म्हणजे कोणा काय झाला? अभिनव। ये पहिला हात अभिनवचा झाला बरं का। असं करत करत ज्याच्याकडे सगळेच्या सगळे पानं जातील तो जिंकला। काय लाग खेळ तुला? आणि या खेळाचं नाव काय? आता ज्याचा हात झाला त्या कारणाचा हात झाला तुझा। आता इथले पत्ते सगळे संपले, पण आता कोणीतरी टाकावं लागेल, कोण टाकेल बरं? नाही, ज्याचा हात झाला तो। कोणाचा हात झाला आता? अभिनवचा। आता अभिनव टाकला, चला। हे काय आहे? किलवर। काय झालं हे? टाका। किलवर वर पडला किलवर। आता दादाचा हात झाला, सगळ्यात खाली टाकायचे बघा, हात झालेले पानं सगळ्यात खालती। आता कोण टाकणार मला सांग? आता कोण टाकणार? तू का बरं टाकणार कोण? कारण की माझा हात झाला। हा दादाचा हात झाला म्हणून दादा टाकणार। हो हो बेटा, अँड जोकर, याच्यामध्ये जोकर असतं का?